जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या ताफ्यावर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी दिनांक 14 फेब्रुवारी 2019 रोजी भ्याड हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यात आपले 42 जवान शहीद झाले होते तर अनेक जवान जखमी झाले होते. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याने देशात नागरिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला होता. त्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात आपल्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिरपूर शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यात कुवे गावातील छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ, महाराणा मित्रमंडळ, शहीद भगतसिंग मित्रमंडळ व गावातील सर्व तरुण मित्रमंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते. तर लौकी येथे संपूर्ण गावभर कॅन्डल मार्च रॅली काढून साईबाबा मंदिर जवळ शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी डॉक्टर चुडामन वाघ, पोलीस पाटील बोजुबिल, बंधुलाल बंजारा, ईश्वर मोरे, इंजिनियर अत्तरसिंग पावरा, जगदीश सोनवणे, मोहन वाघ, सागर मोरे, अरुण बंजारा, कल्पेश गुरव, संदीप बंजारा, राकेश वाघ, विशाल वाघ आदी तरुण मित्रमंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते. माझा खान्देश, न्यूज ब्युरो, शिरपूर.